तर आपण काल बघितलं डेफिनेशन्स आणि टाइप्स ऑफ डिसीजेस. आता एक तुम्हाला काही प्रश्न विचारतो. इन्फेक्शन थ्रू स्पिटम म्हणजे थुंकल्यानंतर शिंकल्यानंतर कुठल्या कुठल्या प्रकारचे आजार होतात ते आपण बघू. तुम्हाला प्रश्न विचारतो कावीळ, मलेरिया, स्वाइन फ्लू, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवॉर्म हे वेगवेगळ्या घटकांमुळे होत असतात. कावीळ हे दूषित पाण्यामुळे होतं, टी बी हा दूषित हवेमुळे होतो, कॉलरा हा दूषित पाण्यामुळे होतो. म्हणजेच काय, आपल्या अवतीभोवती दूषित पाणी, दूषित अन्न, दूषित हवा असे ज्याच्यामध्ये रोग जंतू असतात, या रोग जंतूंमुळे आपल्याला आजार होत असतात हे आपल्याला माहिती आहे. पॅथोजन म्हणजे रोग जंतू ज्याच्यामुळे आपल्याला आजार होतात. द ऑर्गॅनिझम विच कॉज डिसीज इज कॉल्ड ॲज पॅथोजन. ज्याच्यामुळे आपल्याला आजार होतात त्याला आपण पॅथोजन असं म्हणतं. व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शन डिसीज? तर संसर्गजन्य आजार म्हणजे काय? तर ज्या वेळेला आपण एखाद्याला सर्दी खोकला झालेला असेल, कांदे झालेले असतील, त्याच्या सानिध्यामध्ये जर आलो आपण तर आपल्याला सुद्धा आजार होत असतात, याला इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. तुम्ही जर तुमच्याजवळ पुस्तक असेल तर नीट बघा. एक व्यक्ती खोकलते, शिंके, त्याचे वेगवेगळे ड्रॉपलेट तयार झालेले, जे बारीक ड्रॉपलेट असतात सूक्ष्म तोंडातले ते हवेत पसरतात, आणि जे जाड पार्टिकल आहे थुंक ती खाली पडते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या कोरोना व्हायरस सुरू आहे. कोरोना व्हायरस ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला कोरोना झालेला असतो त्यावेळेला त्या व्यक्तीच्या आपण जर जवळ गेलो तर आपल्याला सुद्धा कोरोना होत असतो 100%. म्हणून आपल्याला मास्क लावायला सांगितलेलं आहे. आपण सध्या परिस्थिती बघतोय, आपण फार वाईट परिस्थिती पूर्ण जगावर उडवलेली, जवळजवळ 3 लाख लोक मेलेले जगातले. तर यामध्ये जर आपण तोंडाला मास्क लावल्यानंतर आपल्या ज्या वेळेला खोकलतो आपण, शिंकतो, त्यावेळेला ते मास्कवरच ते रोग जंतू राहतात, म्हणजेच हवेमार्फत होणारा जो आजार आहे तो आपल्याला थांबवता येतो. त्याच्यानंतर आपण सोशल डिस्टन्स पाळायला पाहिजे. हे जे आपण स्वाईन फ्लू झाला, त्याच्यानंतर सर्दी खोकला किंवा आता कोरोना, ह्या अशा आजारांपासून आपल्याला जर वाचवायचं असेल तर आपण सोशल डिस्टन्स पाळायला पाहिजे, मास्क वापरायला पाहिजे, रेग्युलर हात आपण घरी आल्यानंतर हात धुवायला पाहिजे. तर अशा पद्धतीचे हेल्थ आणि डिसीजवर आपण बऱ्याच आजारांवर आता चर्चा करणार आहोत. हा, आपण काही इन्फेक्शियस डिसीज बघणार आहे, संसर्गजन्य आजार. सो डिसीज स्प्रेड थ्रू कॉन्टॅमिनेटेड एअर, वॉटर अँड फूड, ऑर व्हेक्टर दॅट इज सम फॅक्ट इन्फेक्टेड बाय अदर ॲनिमल्स ऑर इन्सेक्ट्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. संसर्गजन्य आजार आपल्याला दूषित पाणी, दूषित अन्न, दूषित हवा याच्यामुळे होतो. त्याच्यानंतर काही घटक जे असतात त्याला फॅक्टर्स म्हणतो आपण. व्हेक्टर्स दॅट इज इन्सेक्ट्स ऑर अदर ॲनिमल. फॉर एक्झाम्पल इन्सेक्ट्स म्हणजे काय? मॉस्किटो, डासांमुळे आपल्याला आजार होत असतात. डास, मच्छर किंवा काही कीटकांमुळे आपल्याला वेगवेगळे प्रकारचे आजार होत असतात. तर त्याच्यामध्ये पहिला बघणार आहेत आपण टीबी, ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. लक्षात ठेवा, पहिल्या आजाराचं नाव आहे टीबी, ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. त्याचा जो पॅथोजन आहे, रोगजंतू, त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. नाव काय त्याचं? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. तर हा जो आजार, याचं मूळ इन्फेक्शन कसं होतं? ज्या व्यक्तीला टीबी झालेला असेल ती टीबी झालेली व्यक्ती सतत खोकलत असेल, शिंकत असेल, आणि त्या टीबी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर आपण आलो तर त्या खोकलताना शिंकताना आजूबाजूला टीबीचे हे जे पॅथोजन आहेत रोगजंतू, हे रोगजंतू पसरतात. आणि पसरल्यामुळे आपण त्याच्या संपर्कात जर आलो तर आपल्याला सुद्धा टीबी झालेला असतो. त्याचे काही सिम्पटम दिलेले, फॉर एक्झाम्पल क्रोनिक स्कब, ब्लडी स्प्लिटिंग, एनन्सिएशन, डिफिकल्ट ब्रिदिंग म्हणजे काय? तर सतत खोकला येणे, दीर्घकालीन खोकला, खोकल्यामधून जे कफ पडतात त्या कफमध्ये रक्त बाहेर पडतं, हे त्याचे काही सिम्पटम्स आहेत. त्याच्यानंतर श्वास घ्यायला त्रास होतो, आपल्याला दम्यासारखं होतं. त्याच्यानंतर त्याचं प्रिव्हेन्शन जर करायचं असेल तर सगळ्यात पहिले बीसीजीची व्हॅक्सिन जी लहानपणी आपल्याला दिली जाते, त्याच्यानंतर ज्याला टीबी झालेला असतो त्याला आयसोलेट केलं जातं म्हणजे वेगळं बसवलं जातं, त्याच्यानंतर रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट. त्याच्यानंतर डॉट म्हणजे काय?
डॉट डीओटी डायरेक्ट ऑब्जर्वेशन ट्रीटमेंट हे सेंटर असतात जिल्ह्याच्या ठिकाणी, तिथं जाऊन आपण तपासणी करायला पाहिजे आणि त्यांच्यापासून आपण औषधी मोफत औषधी दिल्या जातात त्या आपण घ्यायला पाहिजे.